राज्य शासनानं पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेतलाय या अंतर्गत राज्यभरात साडेचार हजार कर्मचारी मध्यस्थ संस्थेमार्फत भरती करून घेतले आहेत प्रत्यक्षात कोल्हापूर जिल्ह्यात एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा आणि तालुका स्तरावरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत राज्य शासनानं दोन राज्य हजार नऊ साली व्ही व्ही जी कंपनीमार्फत राज्यभरात साडेचार हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोट विकास प्रकल्पांतर्गत पंचावन्न जणांची निवड करण्यात आली होती पाणलोट विकास पथक सदस्य अशी त्यांची ओळख होती पाणी अडवा पाणी जिरवा सिमेंट नाला बांध माती नाला बांध शेततळ वळण बंधारे सपाटीकरण सलग समतल सर यासह विविध कामांची जबाबदारी आहे या कर्मचाऱ्यांना मासिक रुपये पगार आणि फंड कपात केला जात होता भारत विकास ग्रुपद्वारे या कर्मचाऱ्यांना पगाराचं वाटप केलं जात आहे दरम्यान संपूर्ण राज्यापैकी फक्त कोल्हापुरातीलच अकरा कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय या महिन्यात घेण्यात आला कोल्हापुरात गेल्या पाच वर्षात मंजूर निधीपैकी चार ते पाच टक्के इतका प्रश्न शासकीय खर्च आहे प्रत्यक्षात आठ पूर्णांक नऊ टक्के इतक्या खर्चाची परवानगी आहे तरी देखील जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांनी बीव्हीजी कंपनीला पत्र पाठवून चौदा लोकांना तडकाफडकी कमी करण्याचे आदेश दिलेत तत्पूर्वी मंडल कृषी अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांचे हजर रिपोर्ट पेमेंट स्लीप रितसर भरून पाठवली असताना कर्मचाऱ्यांना विना पगार राबवून घेतल्याचा आक्षेप कर्मचाऱ्यांनी घेतलाय आता तर थेट मुक्त करण्याचे आदेश बीव्हीजी कंपनीला दिलेत याबाबत कर्मचाऱ्यांनी बी न्यूज कार्यालयाशी संपर्क साधून मास्त तोळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून पाणलोट विकास कार्यक्रमावर निधी खर्च केला नसल्यानं शासनाचा निधी परत गेल्याचा आरोप केला तसंच ई टेंडरिंग सेवा सुरू झाल्यापासून जाणीवपूर्वक कामं मोठ्या प्रमाणात रखडवण्यात आल्याचा आक्षेपही नोंदवला आहे अधीक्षक कृषी कार्यालयात विचारलं तर त्यांनी कुठलेही आम्हाला याबद्दल त्यांनी कुठलं पत्रही दिलं नाही आणि त्याबद्दल कुठली दखल घेतली नाही आहे तर ह्या एकवीस दिवसाचा पगार आम्ही त्यांच्याकडे मागायला गेलो तर ते म्हणतात आता म्हणतात की आम्ही तुम्हाला हे पगार देणं मानधील नाही आहे तर या संदर्भात नेमकं आता काय करायचं तर राज्यभरात हे कमी केलेली लोक कुठे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातच हा असा प्रकार झालेला आहे बसवराज मास्तोळे यांनी हेतूपूर्वक कर्मचारी कपातीचे आदेश बीव्ही जी कंपनीला दिल्याचं कामगारांचं म्हणणं आहे राज्यभरात कुठंही अशा प्रकारची कपात करण्यात आलेली नसल्याकडे कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधलंय याबाबत शासकीय पातळीवर जलदगतीनं हालचाली होऊन आपल्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा वसुंधरा ओतारी यांनी व्यक्त केली यावी राकेश कांबळे सचिन हुजरे रीना कुरुपळे धनाजी पाटील वहिदा शेख उपस्थित होत्या